नाटक जगावं यासाठी कलाकार कायम प्रयत्न करत असतात. नाटकाला ओळख मिळावी अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. मात्र नाटकाची खरी ओळख जपत असेल तर तो आहे हा फलक. आणि या फलकावर नाटकांची नावं कोरणारे हे आहेत बालकृष्ण कलार. गेली 25 वर्ष झाले ते पुण्यातील सगळ्या नाटकांचे फलक रंगवतात. त्यांच्या या जादुई बोटांनी आतापर्यंत अनेकांना भुरळ घातली आहे. मी बाळकृष्ण कलाल गेली 25 वर्षे या नाट्यक्षेत्रामध्ये नाट्याचे बोर्ड करत आहे. तर मला ही निर्माण कशी झाली, म्हणजे ही आवड निर्माण कशी झाली, मला लहानपणापासून माझा आवड हास्याक्षर चांगला असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळालो. त्यानंतर मी पहिल्या नाटकाचा बोर्ड टिळक स्मारकमध्ये केला. त्यानंतर मग भरतनाट्य मंदिर आणि नंतर आता मी बालगंधर्व यशवंतराव चव्हाण या सर्व नाट्यगृहामध्ये सगळे नाटकाचे बोर्ड करत आहे आता सध्या. कोरोनामुळे रंगभूमी बंद होती, मात्र आता ती पूर्ववत होती आहे. लॉकडाऊनमुळे घरात हलाकीची परिस्थिती होती, मात्र आता नाट्यगृह खुली होणार असं कळताच त्यांनी पुन्हा हातात ब्रश घेत फलक रंगवायला सुरुवात केली आहे. लॉकडाऊनमध्ये आम्हाला काहीच नाही केलं, म्हणजे काही काम करता आलं नाही. नाट्यगृह तर सगळे बंद होते, त्यामुळे कुठून तरी काही किट वगैरे मिळायचे त्या याच्यामध्ये आमचं चालायचं. तर एकदमच बंद झालं होतं लॉकडाऊनमध्ये. आता कुठे सुरुवात होत आहे त्यामुळे जरा बरं वाटते. आता प्रतिक्रिया म्हणजे आता परवा 2-3 दिवसापूर्वीच मी एका लग्नाची गोष्टचं म्हणजे बोर्ड केला, तर ते म्हणजे एकदमच व्हायरल करून टाकलं प्रशांत दामरेंनी. त्यामुळे खूपच चांगल्या प्रतिक्रिया मिळायला लागल्या मला. 25 वर्षापासून जेवढे बोर्ड रंगवले ते मीच रंगवलेले. एका बोर्डाला 200 रुपये घेतो. आता डिजिटल बोर्ड आणि बॅनर्स वगैरे काही नाही, हे नसते फ्लेक्स वगैरे, त्याचा याच्यावर काहीच परिणाम झालेला नाही. कारण ते निर्माते स्वतः म्हणतात की असेच बोर्ड लावा तुम्ही. ते डिजिटलचं काहीच आमच्या कामावर काही परिणाम झालेला नाही. निर्मात्याने असे बोर्ड लागलेले आवडतात, कारण ते नाट्यघराचं म्हणजे हे ओळख आहे, ती नाट्यघराची ओळख आहे असा बोर्ड म्हणजे.